20% 40% 60% अनुदान कधीपासून मिळणार हा प्रश्न आता शिक्षकांकडून विचारला जात आहे। तर याविषयी विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक समन्वय संघातील विविध पदाधिकारी आणि त्याचसोबत जे शिक्षण विभागातील अधिकारी आहे यांच्याकडून जी काही थोडक्यात माहिती समोर येत आहे ती माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर 20% 40% 60% अनुदान देण्याचा जी प्रेस कॉन्फरन्स नुकतीच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेली होती आणि त्याचा अधिकृत जी प्रेस नोट आहे ती देखील रिलीज करण्यात आलेली होती, प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यामुळं या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये या संदर्भात बैठक झालेली होती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शिक्षण मंत्री यांना संबंधित जो शाळा अनुदानाचा टप्पा अनुदानाचा जो निर्णय आहे तो घोषित करण्यास सांगितलेले होते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशान्वये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा जो शाळा अनुदानाचा टप्पावाढीचा जो निर्णय आहे तो घोषित केलेला आहे आणि त्या संदर्भात तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे याची अधिकृत माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता हा जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे हा ऐतिहासिक निर्णय याचा फक्त शिक्कामोर्तक म्हणजेच शासन निर्णय जो आहे तो निर्गमित होण्याकरिता मंत्रिमंडळाची बैठक आवश्यक आहे आणि ही मंत्रिमंडळाची बैठक येत्या मंगळवारी म्हणजेच 29 नोव्हेंबर होण्याची दाट शक्यता मंत्रालय स्तरावरती वर्तवली जात आहे आणि या बैठकीमध्ये हा यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर त्याचा शासन निर्णय जो आहे तो काही दिवसांमध्ये निर्गमित होण्याची दाट शक्यता समोर येत आहे। विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधित माहिती समोर येत आहे आणि त्यामुळेच कारण आता येणारं जे अधिवेशन आहे ते डिसेंबरमध्ये आहे आणि याची तरतूदसुद्धा कारण काही शिक्षक आमदारांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते की याच्या संदर्भात जी काही पुरवणी मागणी संदर्भातसुद्धा प्रश्न विचारलेले होते शालेय शिक्षण मंत्री यांना काही शिक्षक आमदारांकडून, तर पुरवणी मागणी संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री यांनी त्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलेलं होतं की सर्व प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीच्या संदर्भातसुद्धा कुठलाही जो काही प्रश्न आहे तो उद्भवणार नाही आणि त्यामुळं निश्चितच हे अधिवेशनापूर्वीच हा जो निर्णय आहे म्हणजे हे अनुदान जे आहे ते लागू होणार आहे। म्हणजेच शिक्षकांना जे अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार आहे त्यापूर्वीच हा हे जो काही अनुदानाचा टप्पा आहे पुढचा तो मिळणार आहे तेव्हा, म्हणजेच मग त्यामध्ये नोव्हेंबरमध्ये यावरती चर्चा झालेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जी शक्यता वर्तविली जात आहे की नोव्हेंबरपासून हा अनुदानाचा टप्पा जो आहे तो शिक्षकांना मिळू शकतो। यामध्ये अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहे की ज्यांना अजून अनुदान मिळत नाही आहे या शिक्षकांना 20% अनुदानाचा टप्पा मिळू शकतो। त्यानंतर याआधी ज्या शाळांना प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदान मिळत होतं त्या शाळांना 40% अनुदान आता मिळू शकेल आणि ज्या शाळांना ज्या प्राथमिक माध्यमिक शाळांना 40% अनुदान मिळत होतं त्या शाळांना आता 60% अनुदान मिळू शकेल आणि या संदर्भात आता मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती मंगळवारी होणार की बुधवारी होणार या संदर्भात अजून खात्रीलायक माहिती जी आहे ती समोर आलेली नाही आहे। पण यामध्ये मंगळवारी कारण मागच्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती, या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झालेली नव्हती त्यामुळं आता हा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये ही मंत्रिमंडळाची बैठक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळं हा जो शासन निर्णय आहे तो लवकरच या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर होऊ शकतो आणि शिक्षकांचा जे 22 वर्षापासून शिक्षक पगारापासून वंचित होते त्या शिक्षकांना, कारण काही शिक्षक रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आलेले आहे, काही शिक्षक रिटायर झालेले आहे, या सर्व शिक्षकांना हा पगार मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हा निर्णयसुद्धा होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आणखी काही माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत।